तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील श्री माता गोशाळेत गुरुवार तारीख विसरूजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एका गायीने चक्क दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला असून ही बातमी परिसरामध्ये वऱ्यासारखी पसरली ही बातमी पसरताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तालुक्यातील हडसपिंपळगाव येथे रेणुकामाता गोशाळा असून या गोशाळेमधील एका गायीच्या शस्त्रक्रियेसाठी लासूरगाव येथून पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉक्टर पाडवे यांनी आपले कौशल्य वापरत शर्तीचे प्रयत्न करत वासरू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र नवजात वासराला दोन तोंड असल्याने सद्रील वासरू हे अडकले होते यामध्ये गाईचा व वा नवजात वासराचा जीव धोक्यात आला होता ज्यामुळे डॉक्टरांसमोर प्रश्न पडला होता की आता गाईला वाचवायचे की वासराला मात्र डॉक्टरांनी वासराला बाहेर काढले व दोन तोंड असलेल्या वासराला गोमातेने जन्म दिला मात्र या सर्व प्रकारादरम्यान नवजात वासराच्या एका तोंडाला मार लागला होता या वासराची परिस्थिती चिंताजनक होती डॉक्टरांनी त्याला उपचार देत वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र या नवजात वासराचा जीव वाचवण्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांना अपयश आले मात्र गाय सुखरूप आहे परिसरात घटनेची माहिती मिळताच हॅडसपिंपळगाव येथे दोन तोंडाचे वासर बघण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी जमले होते तर वैद्यकीय अधिकारी यांना मदतीसाठी सहाय्यक बाणेदार घोडके विकी राऊत अरुण निगोटे भाऊसाहेब मेढे बाळू मेढे ओमकार शिंदे पोलीस पाटील कारभारी निगोटे ज्ञानेश्वर निगोटे बद्री निगोटे आदींनी सहकार्य केले होते तर ग्रामस्थांच्या मदतीने या मयत वासरावर अंत्यसंस्कार करण्यात आले गणेश दगडे मी मराठी लासूरगाव